ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरची समांतर जोडणी. बरं, ही जोडणी कशासाठी असते की ज्या वेळेस बॅक म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर मोटर सबस्टेशन आहे त्याच्यामध्ये जर एक ट्रान्सफॉर्मर जळाला डॅमेज झाला तर त्याच्या बाय ऑप्शन म्हणून आपण पॅरलल ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. तर पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन काय आहे ती लिहून घ्या. दोन किंवा दोनपेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मरचे एकमेकाच्या पॅरलल जोडणीला ट्रान्सफॉर्मरची समांतर जोडणी असे म्हणतात. तर पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरचे पुढील तीन फायदे लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण सात त्याच्या कंडिशन असतात त्या फुलफिल जर झाल्या तरच आपण पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर सक्सेसफुली कम्प्लीट झालं आहे. तर तीन प्रकारचे फायदे आहेत पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरचे. लोड वाढल्यास एक नंबरचा आहे, लोड वाढल्यास नवीन ट्रान्सफॉर्मर पहिल्या ट्रान्सफॉर्मरच्या पॅरलल जोडणी मागणीनुसार वीज पुरवठा करणे सहज शक्य होते. नेक्स्ट आहे, ठराविक टायमानंतर ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती देखभाल ऑइल चेंज करण्यासाठी पण फायदा होते पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरचा. तीन नंबरचं आहे, एखाद्या ट्रान्सफॉर्मरची डॅमेज झाला दुसरा ट्रान्सफॉर्मर चालू होत नसेल एनी जर प्रॉब्लेम असेल किंवा सप्लायचा प्रॉब्लेम असेल किंवा लोडमध्ये काही मेंटेनन्स असेल तर आपण पॅरलल ऑपरेशन ऑफ करणं खूप गरजेचं आहे. हे तीन फायदे आपण बघितलेत. आता याच्यापुढे आपण पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरचे कंडिशन बघणार आहे. सात कंडिशन जर फुलफिल झाल्या तर पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर सक्सेसफुली कम्प्लीट होते. दोन किंवा दोनपेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मरची पॅरलल जोडणीपूर्वी खालील अटी काटेकोर पाळणे खूप गरजेचे असते. तर एक 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 नंबरची अट लिहून घ्या, कंडिशन लिहून घ्या, दोन्ही ट्रान्सफॉर्मरची व्होल्टेजची रेटिंग सारखी असली पाहिजे. रेटिंग तुम्हाला अगोदर सांगले KVA असते, त्या दोघांची रेटिंग पण सेम असली पाहिजे. दोन नंबरची कंडिशन आहे, दोन्ही ट्रान्सफॉर्मरच्या ट्रान्समिशन रेशो सारखा असला पाहिजे. ट्रान्समिशन रेशो काय असते, ट्रान्समिशन रेशो तुम्हाला याच्या अगोदर सांगत आहे. ट्रान्समिशन रेशो मीन्स ट्रान्समिशन रेशोला डेनोट बाय K ने आपण डेनोट करतो आणि त्याची डेफिनेशन ट्रान्समिशन रेशोची सेकंडरी वाइंडिंग डिवाइडेड बाय प्रायमरी वाइंडिंग. तर नेक्स्ट आहे, इम्पेडन्स ड्रॉप सारखा असला पाहिजे. तीन नंबरचं काय, इम्पेडन्स ड्रॉप्स त्याचा सारखा असला पाहिजे. चार नंबरचं आहे, थ्री फेज ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत फेज सिक्वेन्स सारखा असतात, RYB फेज सिक्वेन्स सेम असला पाहिजे. पाच नंबरचं आहे, बॅलेन्स लोडवर थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन सारखं असलं पाहिजे. बॅलेन्स लोडचं थ्री फेज ट्रान्सफॉर्मर असतं त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन त्याचं सेम असलं पाहिजे. आता सहा नंबरचं आहे, ट्रान्सफॉर्मर पॅरलल जोडताना त्याची पोलॅरिटी सेम असली पाहिजे. पोलॅरिटी मीन्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, पोलॅरिटी सेम असली पाहिजे. थ्री फेज ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत दोन्ही ट्रान्सफॉर्मरचे फेजर ग्रुप सारखा असला पाहिजे, फेजर ग्रुप सारखा असला पाहिजे. आता याच्यानंतर हे सात कंडिशन आहेत तुम्ही नोट करून घेतले असतील. ट्रान्सफॉर्मरमध्ये चार प्रकारचे कनेक्शन असतात, स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन, स्टार स्टार कनेक्शन आणि डेल्टा डेल्टा कनेक्शन.